वरळीतून आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. आता आदित्य ठाकरेंनी मराठीसह इतर भाषिक मतदारांना आकर्षित करण्याचा जणू चंगच बांधलाय. वरळीच्या विविध भागात सध्या केमछो वरळी असा सवाल विचारणारे आदित्य ठाकरेंचे फ्लेक्स लागलेले पाहायला मिळत आहेत. या घडीची महत्वाची बातमी आपण पाहतोय. आदित्य ठाकरेंचं केमछो वरून आता मोठा धुमाकूळ सुरू झालेला आहे. गुजराती तेलगू भाषेतले फ्लेक्स सध्या वरळीत झळकलेत. मराठी भाषकांची शिवसेना आता बहुभाषिकांमध्येही प्रचाराला लागल्याचं यामुळे दिसून येत आहे. आदित्यच्या रूपात प्रथमच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणूक लढतीय. त्यापुढे आता आदित्यनं मराठी माणसांचीच शिवसेना ही प्रतिमा पुसायचा जणू चंगच बांधलेला दिसतोय. कॉस्मोपॉलिटियन वरळी मतदारसंघात इतर भाषेतील पोस्टर झळकली आहेत. केमछो वरळी या आदित्य ठाकरे यांच्या पोस्टरबाबत सोशल मीडियावरती चांगलीच टीका होती आहे. अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवरून शिवसेनेच्या गुजराती पोस्टरचा समाचार घेतलाय. शिवसेनेचा वाघ आता ढोकळा खायला लागला अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्यानं दिली आहे. तर मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा पक्ष असं बिरुद मिरवणारा पक्ष आता केमछो वरळी म्हणतोय. वा रे राजकारण असंही एका नेटकऱ्यानं म्हटलंय. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, कसा रंगला हा एकंदरीत केमछो वरळीवरून वाद? काय काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतात? ज्या मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना स्थापन झाली होती त्याच मराठीचा मुद्दा सोबत तर आहेच, परंतु इतर भाषिकांना देखील आपलंसं करण्याचा प्रयत्न शिवसेना करताना दिसून येते. आदित्य ठाकरे यांचा कॉस्मोपॉलिटन लुक असू दे किंवा कॉस्मोपॉलिटन प्रचार जो आहे तो सर्व भाषिकांना घेऊन पुढे जाण्याचा आहे, परंतु यामध्ये एक चूक जी आहे ती लक्षात घेण्यासारखी आहे की सर्व प्रचार यंत्रणा जी आहे ती एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीकडे दिली किंवा प्रचार राबवणाऱ्या एखाद्या कंपनीकडे दिली, आणि जी महाराष्ट्रातील कंपनी नाही आहे तर ती अशा प्रकारचं चुका ज्या आहेत त्या सातत्यानं दिसून येताना दिसून येतात. कारण ज्या जन आशीर्वाद यात्रा प्रशांत किशोर यांच्या टीमनं राबवली होती तीच प्रशांत किशोर यांची टीम आता वरळीतला आदित्य ठाकरे यांच्या प्रचार देखील त्यांच्या हातात गेलेला आहे, आणि त्यामुळेच हे विविध भाषेतले फलक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. केमछो वरळी जे आहे ते इतर भाषिकांना, गुजराती भाषिकांना देखील आपलंसं करण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु यामुळे मराठी भाषिक जे आहेत बहुभाषिक त्या ठिकाणी आहेत ते नाराज होतील याचा विचार मात्र या कंपनीनं केला गेलेला नाही. आणि मुळात शिवसेनेनं ज्या ठिकाणाहून वरळीमधून लढतायत जिथं सर्वाधिक मराठी भाषिक आहेत त्यांचा देखील विचार होणं गरजेचं होतं, ते पाहिलं गेलं नाही का असा मुद्दा उपस्थित होतो. पण कृष्णात, यावरून सेनेतनं काही प्रतिक्रिया मिळू शकली आहे का? शिवसेनेतून सध्या तरी अद्याप प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही, परंतु बदलतं शिवसेनेचं रूप देखील तसंच आहे, कारण सर्व भाषिकांना सामावून घेण्याचा प्रयत्न शिवसेना करून देते. कारण मुंबईची जो चेहरा आहे तो कॉस्मोपॉलिटन आहे, केवळ मराठी लोकांना एकत्र घेऊन पुढे जाता येणार नसल्याचं शिवसेनेच्या देखील लक्षात आलेलं आहे, त्यामुळे हा सर्व भाषिकांना सोबत घेऊन जाण्याचा हा प्रयत्न शिवसेनेचा दिसून येतोय. नक्कीच, धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आता मराठीचा विसर पडला की काय असं देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे.